Welcome students, we are going to learn today our remaining parts of fourth unit second part Baby Pangolin's Night Out written by Bhau Kardare. तर विद्यार्थी मित्रांनो आपण ऑफलाइन क्लास मध्ये पेज नंबर 90 यामध्ये बेबी पेंगोलिन्स नाइट आउट हा लेसन पाहत असताना जवळपास पहिला पेज नंबर 90, 90, 91, 92, 93 हा पूर्ण भाग आपण कंप्लीट केला होता. तरी पण भाऊ काटदरेने बेबी पेंगोलिन्सची रात्रीची गस्त रात्रीची सफर कशी केली हे शेवटपर्यंत आपल्याला सांगितलं. कारण एक निसर्ग मित्र जे मंडळ आहे त्याचे ते भाऊ काटदरे खास त्यांनी स्वतंत्र व्यवस्थापन करून निसर्ग मित्रासाठी हा लेख इथे लिहिलेला आहे. तर बेबी पेंगोलिन्स मध्ये की तिची गस्त जी मम्मा पेंगोलिन आहे ह्या मम्मा पेंगोलिन आपल्या बाळाला आपल्या पिलाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की प्रत्येकाच्या जीवनामध्ये धोका तर आहेच पण संकट आहे, परंतु गॉड हॅज गिव्हन अस एबिलिटी टू फेस लॉट्स ऑफ ट्रबल्स. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल किंवा आपलं जे उदरनिर्वाह करायचं असेल आपलं जीवन चांगलं जर जगायचं असेल तर पहिला नियम सगळ्यांनी शिकवलेला ईश्वराने सुद्धा आपल्याला सांगितले आणि तेवढी एबिलिटी सुद्धा सक्षमता आपल्यामध्ये दिली की डोंट बी हर्टल्ड बाय बॅरियर्स. किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये अपयश जरी आलं तर घाबरून जाऊ नका, यश नक्कीच मिळत असत, परंतु त्याला गाईड घेणं आवश्यक आहे. की मम्मा पेंगोलिन आपल्या पिलाला ज्यावेळेस रात्रीच्या वेळी बाहेर निघायचं होतं त्यावेळेस एक महिन्याचं पिल्लू असताना खऱ्या अर्थाने ते आळशी होतं, अनेक गोष्टी होत्या, परंतु एक एक गोष्ट तिला सांगत बसली आणि सगळ्या गोष्टी कशा असतात, दिवसभर का झोप घ्यायची, रात्रीच का निघायचं, पुन्हा नंतर दिवस उजळायच्या आत आपल्या घरात कसं पोहोचायचं, त्यानंतर कोणाचा वास कसा असतो त्यावरून आपला शत्रू कसा ओळखायचा हे सगळं सांगितलं. आणि एवढं सांगत असताना सुद्धा की तिने मम्मा पेंगोलिन माणूस किती वाईट आहे हे सांगितलं आणि हे सांगत असतानाच ती ऑल्सो टोल्ड दॅट ह्युमन बिईंग आर सच अ पर्सन्स टू हेल्प अस टू, कारण ते सुद्धा आपल्याला माणसं खूप मदत करतात, सगळे सारखेच नसतात हे त्याने क्लिअर केलं. शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये मम्मा पेंगोलिन आपल्या पिलाला सांगत असताना ती म्हणते की आय डू होप दिस गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. ज्या लोकांनी आपला बचाव करण्यासाठी जी पथक नेमलेली आहे त्यांना सुद्धा तिने शुभेच्छा दिली आणि तिला दिल्या आणि अपेक्षा व्यक्त केली की आय डू होप दिस गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. म्हणजे हे चांगले जे आपल्यासाठी कार्य करतात, निसर्ग मित्र म्हणून काम करतात, आपलं अस्तित्व राखण्यासाठी काम करतात, यांना सुद्धा ते त्यांच्या कार्यामध्ये यशस्वी होतील असं मी आशा बाळगते. आवर लाईफ विल बी इझियर अँड आवर किथ अँड किम विल फ्लरिश. त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नाने आपलं जीवन सुखकर होईल, सोप होईल आणि किथ अँड किम मीन्स रिलेटिव्ह नातेवाईक, आपले नातेवाईक नक्कीच भरभराट होतील, आपले समृद्ध होतील, आपली संख्या वाढेल, मग कम देईल, दॅट इज इनफ टुडे फॉर टुडे असं करत करत आपल्या पिलाला समजावून सांगत असताना अचानक मम्मा पेंगोलिनचं लक्ष वातावरणातील बदलाकडे जातं आणि इट इज कमिंग टू डॉन नियर बाय. म्हणजे जवळपास पहाट बोललेली आहे, रात्र संपलेली आहे आणि अचानक आईच्या लक्षात येतं बाळा की आता आपलं खूप वेळ झालेला आहे, इनफ फॉर टुडे, आज आपलं एवढंच बोलणं थांबूया, आता चल की इट इज गेटिंग लेट, आता उशीर व्हायला लागलेला आपल्याला, बघा लक्षात घ्या त्यांच्याकडे कुठलं घड्याळही नसतं, परंतु वातावरणातील सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन ते दिवस रात्र ओळखतात आणि मग आता उशीर होतोय, चल बाळा गिव्ह माय लव्ह रिलीज द टर्मिश, पटकन आपल्या ज्या काही वाळव्या आहेत टर्मिश आहेत ह्या सगळ्या पूर्णपणे खाल्ल्यास ना संपवल्यास ना जेवण अगदी भरपेट झाले, एक चांगला आहार आज घेतलेला आहे, वी विल रिटर्न हिअर टुमारो नाईट, आता आपण इथंच यायचंय उद्यासाठी, आपल्याला पुन्हा यायचंय उद्याच्या रात्रीला, म्हणून आता इथपर्यंत आज इथंच थांबूया, नाऊ वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक, पहाट होण्याच्या अगोदर आपल्याला घरी पोहोचायचं आहे. आणि असं म्हणून आपली आई आपल्या पिलाला घेते, बेबी पेंगोलिनला घेते आणि
आपल्या घरी जाते असं भाऊ काटदरे ना निसर्गप्रेमी आहे भाऊ काटदरे लेखक आणि त्यांनी ह्या सगळ्याचं वर्णन ऍज अ मम्मा पेंगोली एक आई या नात्यानं स्वतः तयार केलेला लेसन आत्मचरित्रात्मक लेसन इथं मांडला. त्यानंतर पुढच्या पेजवर 94 नंबरवर पेंगोलिन्स फॅक्ट शीट दिली आहे. आता फॅक्ट शीट म्हणजे वस्तुस्थिती काय होती पेंगोलिनची की आज पेंगोलिन म्हणजे पेंगोलिन्स आर नाऊ एक्सटिंक्ट किंवा दे आर एक्सटिंक्ट नाऊ. आता ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यांची जात ही संपण्याच्या मार्गावर आहे. कारण प्रत्येक जण प्रत्येकासाठी ही पेंगोलिन मारून खात असत त्यांचा अनेक गोष्टीसाठी उपयोग करत असत. तर पुढच्या पेजवर फॅक्ट शीट दिली आहे. तर फॅक्ट शीट मध्ये पहा इंडियन पेंगोलिन इज इन्क्लुडेड इन शेड्यूल शेड्यूल आय फर्स्ट आहे बरं का ॲज पर इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 म्हणजे 1972 वन्यजीव संरक्षण कायदा 1972 वन्यजीव संरक्षण कायदा तयार झाला. त्या कायद्यानुसार असं सांगण्यात आलं की इंडियन पेंगोलिन इन इन्क्लुडेड इन शेड्यूल ऍज पर इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन म्हणजे त्यांनी जी काही भारतीय पेंगोलिनची जी अवस्था आहे आजची ती वाईट असते आणि म्हणून 1972 मध्ये त्यांची प्रजात म्हणजे 1971 वन्यजीव कायद्यानुसार की प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे आणि वन्यजीवाचं संरक्षण करण्यासाठी आपण कायद्यानुसार चाललं पाहिजे म्हणून 1972 कायदा केला आणि त्यांचा समावेश पेंगोलिनचा समावेश या कायद्यात आणला गेला. दॅट मीन्स दे एन्जॉय द सेम प्रोटेक्शन दॅट टायगर डू. याचा अर्थ असा होतो की जे वाघ जे आहेत जंगलामध्ये की वाघ मारता येत नाही किंवा कोणताही जंगलातील प्राणी मारता येत नाही त्यानुसार की दॅट मीन्स दे एन्जॉय द सेम प्रोटेक्शन दॅट टायगर डू. जे वाघांसाठी संरक्षण आहे तेच संरक्षण कायद्याच्या नुसार इंडियन पेंगोलिन सुद्धा देण्यात आलं. हा पहिला फॅक्ट शीट आहे. दुसरा फॅक्ट काय आहे दे आर इन्क्लुडेड इन द रेड लिस्ट ऑफ एंडेंजर्ड स्पेसिस. एंडेंजर्ड स्पेसिस म्हणजे नामशेष होण्याच्या अतिशय धोक्याच्या काठावर आलेल्या प्रजाती येतात. म्हणजे पेंगोलिनची यादीमध्ये रेड लिस्ट मध्ये नाव आले म्हणजे दे आर इन्क्लुडेड इन द रेड लिस्ट ऑफ एंडेंजर्ड स्पेसिस म्हणजे पेंगोलिनचं नाव एक नामशेष होणाऱ्या यादीमध्ये लाल रंगाच्या लिस्ट मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. पब्लिश्ड बाय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN की जेणेकरून IUCNच्या आंतरराष्ट्रीय संघटन ह्याच्यामध्ये कन्झर्वेशन ऑफ नेचर निसर्ग संवर्धन जो काही संस्था आहे याच्यामध्ये जो अहवाल दिलाय IUCN IUCN म्हणजे काय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर निसर्ग संवर्धन करणारी एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संघटन या संघटनेच्या आधारे त्यांनी या पेंगोलिनची जी प्रजात आहे ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असं धोक्याच्या सूचना रेड लिस्ट मध्ये त्यांचं नाव टाकलेले हे दुसरा फॅक्ट आहे. तिसरा फॅक्ट काय आहे दिस इज द ओनली मॅमल टू हॅव स्केल्स ऑन द बॉडी. मॅमल म्हणजे सस्तन प्राणी म्हणजे जे आईच्या दुधावर वाढतात त्यांना मॅमल म्हणतो आपण. आणि मग अशी जे काही मॅमल आहे दिस इज द ओनली मॅमल टू हॅव स्केल्स ऑन द बॉडी म्हणजे खऱ्या अर्थाने सस्तन प्राण्यांच्या अंगावर म्हणजे प्लेन असतात परंतु इथे खवले खवले आहेत. ही एकमेव प्रजात अशी आहे सस्तन प्राण्यामध्ये की ज्या प्राण्याच्या अंगावर खवले आहेत अशी एकमेव प्रजात आहे. द स्केल्स आर मेड ऑफ प्रोटीन कॉल्ड केराटिन. मग हे जे खवले असतात हे खवले खवले कसे बनलेले असतात म्हणजे जी स्केल्स आर मेड ऑफ प्रोटीन कॉल्ड केराटिन आणि म्हणून केराटिन नावाच्या प्रोटीन म्हणजे प्रोटीन प्रमाण पासून बनलेली ही खवले असतात. आवर नेल्स हेअर आर रिनोज हॉर्न ऑल कॉन्स्टिट ऑफ केराटिन म्हणजे याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपण जे आपल्या हाताचे पायाचे नख असतात यामध्ये पुष्कळ प्रमाणात केराटिन असतं. मग त्याबरोबर हेअर हे केसामध्ये केराटिन असतं. रिनोज हॉर्न रिनोसिरस म्हणजे गेंडा गेंड्याच्या शिंगामध्ये केराटिन असतं. ऑल कॉन्स्टिट ऑफ केराटिन या सगळ्या याच्यामध्ये खूप प्रमाणात केराटिन असतं. द स्केल्स ऑन पेंगोलिन बॉडी कंपेराइज ऍज मच ऍज 20% ऑफ हिज टोटल बॉडी वेट. त्याचबरोबर तिसऱ्या फॅक्ट मध्ये की जे खवले असतात पेंगोलिनचे ह्यामध्ये ह्या पेंगोलिनच्या खवल्याची तुलना कशाशी केली ऍज मच ऍज 20% ऑफ हिज टोटल बॉडी वेट त्याच्या एकूण पूर्ण शरीराच्या वजनाच्या तुलनेमध्ये 20% हे खवल्याचं वजन आहे असं त्यांनी म्हणजे इतकी जाड खवले असतात त्यांचे. हा तिसरा फॅक्ट आहे.
चौथा फॅक्ट काय, पँगोलिन्स केस आर यूज्ड इन चायनीज मेडिसिन. असं चौथा असं म्हणलं जातं की पँगोलिनची जी काही खवले असतात किंवा त्यांची जी त्वचा असते ही आर यूज्ड इन चायनीज मेडिसिन अँड आर इन ग्रेट डिमांड. म्हणजे चीनच्या औषध संग्रहालयामध्ये पुष्कळ प्रमाणे हे चायनीज मेडिसिन म्हणण्याचा वापर केला जातो आणि त्यामुळे औषधी गुणधर्म या पँगोलिनच्या खवल्यामध्ये असल्यामुळं त्याला मार्केटमध्ये खूप अशी मागणी आहे, डिमांड आहे. That has given rise to international smuggling of pangolin scales. आणि याच्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर पँगोलिनची स्मगलिंग होते, चोरी होते, त्यावर म्हणजे खूप तस्करी होते आणि त्यामुळे पँगोलिनची खोले मिळवण्यासाठी, त्वचा मिळवण्यासाठी त्यांची हत्या करण्यात येते. However, it has been proven in many research that carotene has no medicinal property. जरी चीनचे लोक असं म्हणत असले तरी सुद्धा, हवेवर म्हणजे असं म्हण असे असले तरी सुद्धा असं म्हणतात की इट हॅज बीन प्रूव्ड इन मेनी रिसर्च, अनेक संशोधनातून हे सिद्ध झालेले की दॅट कॅरोटीन हॅज नो मेडिसिनल प्रॉपर्टी. कॅरोटीन मध्ये कुठलेही औषधी गुणधर्म नसतात हे वैज्ञानिकांनी प्रूव्ह केले, फार्मासिस्टने प्रूव्ह केले, तरी पण चीन मध्ये याला औषधी गुणधर्म मानतात. दुसरा हा म्हणजे पुढचा चौथा फॅक्ट. पाचवा फॅक्ट काय, इंडियन पँगोलिन्स वे फ्रॉम 10 to 20 किलोग्राम. भारतीय पँगोलिनचं वजन हे जवळपास 10 to 20 किलोग्राम असतं. फिमेल्स आर स्मॉलर दॅन द मेल्स. विशेष म्हणजे म्हणजे पँगोलिनच्या ज्या फिमेल्स असतात, मादीच्या असतात, ह्या नर पँगोलिन पेक्षा जवळपास त्या छोट्या असतात. देअर टोटल लेंथ इज 60 to 75 सेंटीमीटर. त्यांची संपूर्ण लांबी ही 60 to 75 सेंटीमीटर असते अँड द टेल इज 40 to 45 सेंटीमीटर लांब आणि त्यांची जी शेपटी असते ही जवळपास 40 to 45 सेंटीमीटर लांब असते. हा पाचवा फॅक्ट. त्याचबरोबर वन पँगोलिन इट्स अप ॲज मेनी ॲज 7 crore ants. पुढचा जर पॉईंट पाहिला आपण तर आता त्याची हे दिली आहे की ते किती खातात. वन पँगोलिन इट्स अप ॲज मेनी ॲज 7 crore ants. म्हणजे एका वेळेला एक पँगोलिन जवळपास 7 crore ants खातात. वन पँगोलिन टर्माइटची लेयर, फार एका वेळेला नाही, टर्माइटची लेयर एका वर्षामध्ये ह्या पँगोलिन जवळपास 7 crore वाळव्या खातात. असा हा पुढचा फॅक्ट आहे. सातवा फॅक्ट दिला आहे, इवन टायगर्स अँड लायन्स फाइंड इट डिफिकल्ट टू क्रॅक इट अ पँगोलिन दॅट इज अ कल्ट इटसेल्फ इनटू टाइप 1. म्हणजे खऱ्या अर्थाने पँगोलिनचे वैशिष्ट्य असतात कांगारू, जे असतात कांगारू, आपल्या पिलाला कांगारू काय करतात एका पिशवीमध्ये ठेवतात खाली जेणेकरून कांगारूचं पिल्लू शत्रूला दिसू नये म्हणून. तसंच ह्यांचा सुद्धा एक असा फॅक्ट आहे की इवन टायगर्स अँड लायन्स फाइंड इट डिफिकल्ट, म्हणजे वाघ सिंहाला सुद्धा शोधणं फार अवघड होतं, टू क्रॅक ऑर इट अ पँगोलिन, म्हणजे पँगोलिनला जर खायचं म्हणलं की त्यांना मारायचं म्हटलं तर हे फार सिंहांना वाघांना सुद्धा अवघड होतं. कशामुळं, दॅट हॅज अ कर्ल्ड इटसेल्फ इन टू अ टाइप 1. त्यांच्यामध्ये अशी एक शक्ती असते की ते स्वतःला इतके गुंडाळतात स्वतः भोवती की जेणेकरून एक कणखर असा चेंडू जसा व्हावा एका गोल अशा चेंडूमध्ये ते स्वतःला गुंडाळून घेतात. हे त्यांचं सातवं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर आठवं वैशिष्ट्य, अ पँगोलिन युजेस स्ट्रॉंग क्लॉज. पँगोलिनला एक म्हणजे त्याच्या अशा मजबूत अशा नखे असतात क्लॉज लांबलंच अँड टेल टू क्लाइंब अप अ ट्री. आणि त्या नख्याच्या मदतीने इतक्या मदती म्हणजे मजबूत नखे असतात की जेणेकरून त्या सहजपणे झाडावर चढू शकतात. पँगोलिनला सहजपणे झाडावर जाता येतं. हा आठवा फॅक्ट. नववा फॅक्ट आहे, पँगोलिन्स हॅव अ वीक आयसाईट बट अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ स्मेल. आता हा जसं सापाला म्हणतो आपण, सापाला खऱ्या अर्थानं ऐकू येत नाही पण त्याला स्पर्श ज्ञान असतं, म्हणजे ते नुसता पाऊल जरी पडला तरी शत्रू आलेला त्याच्या लक्षात येतं. तसं पँगोलिनच्या बाबतीत एक दृष्टी फार कमी, पँगोलिनला जास्त दिसत नाही, लांबचं तर दिसतच नाही पण त्यांना एक आहे की बट अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ स्मेल. त्यांना एक निसर्गदत्त अशी देणगी आहे की बऱ्याचशा अंतरावरून त्यांना आपला शत्रू आलेला आहे किंवा कुणीतरी येत आहे असा वास लागलीच येतो. म्हणून वासामुळे त्या सहजपणे पँगोलिन्स आपल्या शत्रूला ओळखतात. हा नववा फॅक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं पँगोलिनची ही शीट फॅक्ट आहे. कारण खऱ्या अर्थाने पँगोलिन मेडिसिनल आहेत की नाही हे चीननं जरी मान्य केलेलं असलं तरी परंतु आंतरराष्ट्रीय सर्वेमध्ये कॅरॅटिन हे पूर्णपणे
मेडिसिनल प्रॉपर्टी नाही, तर असे एकूण सगळे फॅक्ट आहेत ह्या पॅंगोलिनचे। तर अशा पद्धतीनं भाऊ काटगरेनं या लेसन मधून पॅंगोलिनची इतंभूत माहिती आपल्याला इथं दिलेली आहे। डू यू अंडरस्टँड इट? समजले ना व्यवस्थितपणे? इफ यू आर एनी प्रॉब्लेम आस्क मी देन।